चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाटतं चर्चामध्ये पण दिलं जात नाही. मग तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रता जे लोक असतील ते माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले, आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्या ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील, त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. मी ज्या काम करते ते मी जीवनामध्ये स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, जेवढं शक्य आहे तेवढं तसंच करण्याचा प्रयत्न माझा आहे. पुढच्या विस्तारामध्ये एखादी महिला असावी असं तुमचं? नक्की महिला असलीच पाहिजे, माझा आग्रह आहे. महिला असली पाहिजे, आणि महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे अल्पसंख्याक, आदिवासी बांधव म्हणजे आदिवासी विकास, आणि शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट, असं नाही पाहिजे. असं मला वाटतं की मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळामध्ये मला महिला असून ग्रामीण विकास खातं दिलं होतं, तर महिलांना संधी दिली पाहिजे आणि ते महिला विकास पलीकडे दोनही दिली पाहिजे, असं नक्की मी पुढच्या मंत्रिमंडळामध्ये एक्सपेक्ट करते.